काही लोक गेल्या भाषणला असं बोलले गुंडे गुंड बोलायच्या आधी त्यांनी हे विचार केला पाहिजे होता का त्या हत्यामध्ये सगळ्यात आधी पहिला आरोपी तू होता आणि तुझ्या वरिष्ठांनी तुला काढलं आणि दुसऱ्यांना फसवलं काय पण आम्ही आमच्याबरोबर राहणाऱ्या बायक मित्राच्या आईला बहिणीला घेऊन पळून जात नाही बोले आणि घाण नजरही टाकत नाही आणि टाकणारही नाही आणि लोकं जर मला गुंड बोलत असेल ना माझ्या कुठल्या बहिणीला कोण छेडत असेल तर मी त्याला मारणार आणि मी त्यासाठी गुंड आहे आणि उद्या तीच बहीण माझी चालताना एका जर पोरांनी किंवा पोरांनी तिला छेडली तर ती बोलणार मी कोणाची बहीण आहे तर कोणाची बोलणार ती अन्नू आंग्रेजी. खूप छान चांगला कार्यक्रम आहे. खूप मेहनत घेतली आहे अनुभव आणि त्यांच्या टीमने गौरी आणि गौरीच्या सगळ्या महिला टीमने आणि मी पुढच्या येणाऱ्या त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. खूप प्रयत्न केला अजूनही करतो आहे. प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना सांगून किंवा पब्लिसिटीसाठी करायची नसते पण त्याच्यानंतरही आम्ही भरपूर बैठका घेतल्या होत्या आणि आता आय एम शुअर प्रॉब्लेम असा झाला आहे की कोर्टामध्ये हा न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे कोणाला काही करता येत नाही आहे पण मला खात्री आहे आणि आम्ही रोज 8 दिवसातून एकदा तरी हा विषय बोलत असतो की ह्याच्याबद्दल लवकरच काहीतरी पॉझिटिव्ह तोडगा ह्याच्यातून निघेल. त्याची बायको निवडणूक लढवणार आहे तिला तुम्ही आज वाण घ्यायला आल्यात. वाण घेताना आशीर्वादही घेऊन जा. एवढंच सांगतो तुमच्या सेवेसाठी जसा मी कळव्यामध्ये तत्पर असतो तसाच मी तुमच्या विभागातही तत्पर राहील एवढी शपथ या ठिकाणी घेतो एवढा विश्वास तुम्हाला देतो. कधी निवडणूक लागेल माहीत नाही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये लागेल असं म्हणतात पण निवडणुकीच्या तयारीला सुरू झालेली आहे. आता आमचं दररोजच नवी मुंबईमध्ये येणं जाणं असेल पण मला एक कौतुक आहे की तुम्ही 200 रुपये घेऊन आलेला नाहीत म्हणजे तुम्ही नक्की आमच्या भगिनी आहात. हे बघा राजकीय गोष्टीवर बोलणं हे काही माझं क्षेत्र नाही पण मला असं वाटतं की कुठे ना कुठे लोकांनी हा विचार करायला पाहिजे की आज देशामध्ये जे काही चाललं आहे ते फार काही डेव्हलपमेंट प्रोन नाही आहे. म्हणजे तुम्ही बघताय की सगळ्या किमती वाढत आहेत एकंदरीतच सगळं वाईट चाललं आहे आणि निव्वळ एकच गोष्ट चालली आहे की आपसामध्ये तेढ लावून द्यायची 2 धर्म 2 जाती 2 समाज यांच्यामध्ये भांडणं लावायची. जे काही होतं आहे ते होतंच आहे ते फार वाईट आहे. म्हणून मला फक्त एवढं सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा ते जातीनिष्ठित धर्मनिष्ठित नसून धर्माधिष्ठित नसावं आणि ते सर्वांगीण डेव्हलपमेंटसाठी असावं आणि आता नवीन उमेदवाराला चान्स देण्यास काहीच हरकत नाही आहे.
त्याच्यामुळेच तो बोललो ना, माझ्या बहिणीला, आईला, काकाला, काकीला, मामीला कोणी छेडताना 10 वेळा विचार करणार का? तर त्यांच्या मागे अन्नू आंग्रे. ह्यांची पोरं जेव्हा कुठे उभी असतात आणि बायका जात असतात तर बायकांना कोण कसं छेडते हे लोकांना माहिती आहे ना. आणि आम्ही आमच्या बरोबर राहणाऱ्या मित्राला किंवा गाडी चालवणाऱ्याच्या बायकांवर घाण नजरी नाही टाकत. आता साहेबांनी बघितलं ना आम्ही कशी कामं करतोय राष्ट्रवादीच्या मार्गदर्शनाखाली आणि करत राहू. आम्हाला असं काय ना की आमची सीट आली तरच आम्ही करू, आम्ही करत राहणं. आणि मी गेल्या 18 वर्षापासून ही कामं करतोय. आज पहिल्यांदा संधी भेटली आम्हाला, बघू आता पुढे काय होतं. तर हे बिल्डिंगचं आम्ही लिगल करायचं चाललं आहे. दुसरी गोष्ट, या ज्या लोकांना, खालच्या लोकांना जायला रस्ता नाही, एखादा माणूस मेला ना तर तिथे ॲम्ब्युलन्स जायला रस्ता नाही. काही झालं तर काय, पहिला आम्हाला तो मार्ग काढायचा आहे. बाकी जे काय ते चालूच आहे आमची कामं. हां, दरवर्षी असतं आहे, दरवर्षी हा कार्यक्रम असतो आणि दरवर्षी असंच असतं. यावेळेस तर खूपच जास्त आहे आणि यापुढे तर ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट. आणि हे फक्त वॉर्ड क्रमांक 9 आणि 3 महिला आहेत, बाकी कुठल्या वॉर्डच्या महिला आम्ही बोलवल्या नाही. आमच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांनाच बोलवलं आहे. आता गौरी करेल ना पुढे काम, गौरी पुढे काम करेल. आता महिलांना दिसते गौरी काय काम करते, मी काय काम करतोय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी याच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी हळदी कुंकू हा समारंभ आयोजित केलेला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 9 या प्रभागातील महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला आहे आणि या हळदी कुंकूचा लाभ घेतला आहे, याच्यासाठी त्यांचे धन्यवाद. एक आरोप केला गेलेला आहे आज की 200 रुपयाच्या महिला इथे आलेल्या आहेत का? तुमचं मत काय या संदर्भात? 200-200 रुपये देऊ, 200, 500, 1000, 2000 ही हे पैसे देऊन लोकांची मनं जिंकता येत नसतात. त्याच्यासाठी तळागळाशी जाऊन लोकांच्या गरजेसाठी उभं राहून त्यांची मनं जिंकायला लागतात. आणि एवढी जी तुम्ही आता गर्दी बघितली आणि महिलांचा सहभाग बघितला आहे, याच्यामध्ये एकही रुपये दिलेला नाही आहे. आणि जे बोलतात की दुसऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊ नका, लोकांना जे आवडतात त्यांनाही गर्दी बघून त्याचं उत्तर मिळालेलंच आहे.